गेल्या 20 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस सुरू असलेले मद्यविक्रीचे दुकान विनोद वाईन शॉप हे हटवण्यासाठी विविध राजकीय सामाजिक संघटनांनी पुढाऱ्यांनी प्रयत्न केले होते, पण ते सक्सेस झालं नव्हतं. पण गेल्या 6 महिन्यापासून आमच्या पक्षामार्फत आणि आंबेडकरी समाजाच्या विविध नेत्यांच्या मार्फत एकत्र येऊन जे आंदोलन करण्यात आलं ते मोठ्या पद्धतीने करण्यात आलं. पोलीस प्रशासनावर त्याचा दबाव निर्माण झाला आणि पोलीस प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ते त्वरित हटवावे म्हणून असं कलेक्टरांना देण्यात आलं. याबाबतीत मंत्रालयात शंभूराजे देसाई यांच्या कार्यालयात सुद्धा बैठक झाली मंत्रिमंडळात. त्याच्यानंतर ते पण आदेश 10 दिवसांसाठी बंद करण्याचे देण्यात आले होते आणि 13 तारखेला एक फायनल आदेश असा देण्यात आला की जोपर्यंत हे विनोद वाईन शॉप हटत नाही तोपर्यंत ते उघडू नये आणि ते बंदच ठेवण्यात यावे. म्हणून जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आज रोजी आम्ही सर्व आंबेडकरी समुदायाच्या वतीने या ठिकाणी संविधानिक पद्धतीने जल्लोष साजरा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वह्यापुस्तकं वाटप कार्यक्रम देण्यात आला, त्याच्यानंतर पेन वाटप करण्यात आला. याच्यात महिला भगिनी आणि आंबेडकरी समाजाचे सगळे तरुण आणि ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते. मी त्या सगळ्यांचा आभार मानतो. हा एक कुठल्याही पक्षाचा लढा नसून सगळ्या समुदायाचा हा लढा होता. कुठलेही गटतट आमच्यात नाही आहेत. आम्ही एकजुटीने लढतो. फक्त प्रत्येकाची भूमिका मांडण्याची पद्धत वेगळी राहते. ती भूमिका फक्त एकच होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेले विनोद वाईन शॉप हटले पाहिजे. जय हिंद, जय भारत, जय हिंद.